नागपुर के सदगुरवाड़ी इलाके में सोमवार सुबह दो जंगली सांडों को लड़ते हुए देखा गया। आधे घंटे तक चली इस झड़प में करीब 8 से 9 गाड़ियां क्षतिग्रस्त हो गई है। खास बात यह है कि पिछले हफ्ते में यह लगातार दूसरी घटना है और इलाके में इन सांडों का काफी खौफ है। कुछ दिन पहले इसी सांडों की लड़ाई में एक वृद्ध गंभीर रूप से घायल हो गया था। इसके बाद उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया और ICU में इलाज करना पड़ा। स्थानीय रहवासियों की प्रशासन से अपेक्षा है कि इन घटनाओं की गंभीरता को देखते हुए उचित कार्रवाई की जाए, लेकिन शिकायत के बाद भी अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई है, जिससे स्थानीय लोगों में काफी गुस्सा है। इन सांडों की लड़ाई में बड़ी अनहोनी की आशंका से इनकार नहीं किया जा सकता, इसलिए स्थानीय अधिकारियों ने मांग की है कि संबंधित प्रशासन इन सांडों का तुरंत बंदोबस्त करे। एक्चुअली हे एरिया मध्ये सांडाचा खूप प्रकोप वाढलेला आहे आणि आम्ही वारंवार कंप्लेंट करूनही पण NMC वाले येतात पण ते सांडाला पकडतात आणि माहित नाही मग नंतर परत ते सांडीकडेच दिसते। आमच्या एरियामध्ये भरपूर आता एक गाडीचं नुकसान झालेलं आहे, बहुतेक ते व्हिडिओ तुम्हाला दिसेलच। तुम्हाला ते गाडीच्या बघली याच्या आधी पण एक आमच्याकडे पाहुणे आले होते, त्यांना ते शिंगावर उचलून ते सांडांनी पटकलं होतं तर त्यांच्या हड्डी वगैरे तुटली होती, अजूनही ते रिकवर नाही झाले। असं बरेचसे 2-व्हीलरचं पण नुकसान झालेलं आहे आणि प्रशासन याच्यामध्ये काय करते हे माहिती नाही, कारण की कंप्लेंट केल्यानंतरही खानापुरतीसाठी येतात पकडतात पण कोणी म्हणतात की सोडून द्या तर ते सोडूनही देतात। त्याच्यावर प्रशासन याच्यामध्ये सक्रिय दिसत नाही, त्यांचा काही असा हे वाटत नाही, पण अशा घटनेमुळे एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वाटते याच्यामध्ये। आमच्या एरियात जुना बाबू खेडा सद्गुरुवाडी सांडाची एवढा त्रास वाढला आहे की या आता एका आठवड्यात 2 घडलं असं, आणि वाहनाची म्हणजे कार गाड्या मोटरसायकल जे आहे पूर्ण तोडफोड झाली, इव्हन भिंतीवर सुद्धा येऊन धडकले, कुणाचे गेट झाडं, एवढा त्रास वाढला, याच्याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे। कारण म्हातारे माणसं लहान मुलं रस्त्याने खेळत असतात आणि कोणाच्या जीवावरही जीवाचाही धोका निर्माण होऊ शकते, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देणं खूप नितांत गरजेचं आहे। आजच्या सांडाच्या लढाईमध्ये आमच्या वस्तीतलं माझ्या गल्लीमधलं 7-8 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये मोठं नुकसान म्हणजे माझ्या 101 गाडीचं, त्याचे दरवाजे दोन्ही चपकलेले आहे। याकरिता प्रशासनाने काही उचित कारवाई करावी अशी प्रशासनाला विनंती करतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।